शिवडी, लालबाग, परळ, माझगाव या सगळ्या भागातील माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो, आणि या कच्च्या बच्च्यांमध्ये लपलेल्या शास्त्रज्ञांनो, खरं तर कोणत्याही कार्यक्रमाला आम्हाला बोलवतात, काय मागचा पुढचा विचार करत नाहीत. त्यांचे आमचे संजय नाईक जेव्हा माझ्याकडे आले, मुळात विज्ञान शास्त्रज्ञ असं मी संजय नाईककडनं ऐकूनच पहिला मला धक्का बसला. मी म्हटलं, अरे तू काय बोलतोयस? मला म्हटलं, नाही एक विज्ञानाचं प्रदर्शन भरवायचं आहे. म्हटलं, बरोबर कोण आहे? मग त्यांनी मंडळी दाखवली. म्हटलं, मग माझा विश्वास बसला. पण मगाशी मी ज्यावेळेला तुम्हाला ज्यावेळेला काय प्रत्येकाला जे प्राइजेस मिळत होते, पारितोषिकं मिळत होती, त्यावेळेला तो जो मुलांमधला जो उत्साह होता, तो उत्साह मला क्रिकेटच्या मॅचच्या वेळेला जेव्हा पारितोषिकं मिळतात त्याच्यासारखा होता तो. मलाही धक्का बसला की अशा प्रकारे मुलं उत्साहात उड्या मारतायत आणि पारितोषिकं घेत आहेत. तेही विषय कुठचा? विज्ञान. शाळेपासून मी ज्ञानाचा भुखा होतो, विज्ञानाचा कधीच नव्हतो. विज्ञानातले माझे मार्क पाहता मला आज का उभा केला इथे असा अनेकांना प्रश्न पडेल. मला खरंच प्रश्न पडायचं, मला शाळेमध्ये असताना तुम्हालाही अनेकांना पडला असेल, काय करायचं काय त्या रसायनशास्त्राचं, त्या भौतिक शास्त्राचं? इथूनच पुढे जात नाही, बाकी कुठचे शोध लावणार आम्ही? पण हे विज्ञान शास्त्र ही इतकी मोठी गोष्ट आहे की आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या जगात आहेत. ते जे काही निर्माण करतात ते आपल्या फक्त समोर येतं, हातामध्ये येतं, पण ते कसं येतं हे काहीच कोणाला पत्ता लागत नाही. एक तर कुठच्याही प्रकारचा विज्ञान शोध हा एक तर इच्छेने लागतो किंवा गरजेने लागतो. आपल्याकडे म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. अशा अनेक गरजांमधनं अनेक शोध लागले, अनेक इच्छांमधनं अनेक शोध लागले. पक्षी उडतोय, मला का नाही उडतायत? मग त्या सगळ्या गोष्टींमधनं मग विमानाचे शोध लागले, अनेक गोष्टींचे शोध लागले. मला आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की या शास्त्रज्ञांचा आदर कशा प्रकारे आपण राखणं गरजेचं आहे. या शास्त्रज्ञांमध्ये जगभरातले शास्त्रज्ञ, या लोकांनी जे निर्माण करून ठेवलंय याची आपल्याला कल्पना नाही आहे. सहज आपल्या आजूबाजूला जर समजा नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल शोध म्हणजे काय. आपल्या लक्षात येत नाही, आपण सहज त्या वातावरणामध्ये मशगूल होतो. परंतु आज तुमच्यापैकी अनेक जण जे हातामध्ये मोबाईल फोन घेऊन जे माझं भाषण रेकॉर्ड करतायत, त्या मोबाईल फोनचा शोध कोणी लावला? कल्पना आहे का? माहिती आहे का कोणी शोध लावला त्याचा? मुळात टेलिफोनचा शोध, त्याच्यानंतर हा मोबाईलचा शोध, टेलिव्हिजनचा शोध, एअर कंडिशनचा शोध, दिव्याचा शोध. प्रत्येक गोष्टीचा शोध कसा लागला, त्याच्या मागचं शास्त्र काय आहे, विज्ञान काय आहे, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या आयुधांमुळे जेव्हा तुम्ही पुढे जाता हे कोणी केलंय हे आम्हाला माहिती नाहीये. इतक्या शास्त्रज्ञांनी इतके चमत्कार घडवलेले आहेत जगामध्ये, पण मी आजपर्यंत कधी होर्डिंग नाही पाहिलं. आमच्याकडे कोणतेही शोध न लावता फार फार तर मुलांचा शोध लावणे, आपल्या मुलांचा शोध लावणे ह्याच्या पलीकडे कोणताही शोध न लावता जे होर्डिंग वरती जे फोटो असतात आपल्याकडे, आज मुन्नाचा वाढदिवस, कोण मुन्ना? मुलं काढण्यापलीकडे कोणता शोध लावला?
पण एकाही शास्त्रज्ञाचा आजपर्यंत तुम्ही कधी होर्डिंग पाहिलं की याचा शोध मी लावला, याचा शोध मी लावला, ही गोष्ट मी केली, ह्याच्यातनं मी हीच गोष्ट शोधून काढली. नामा निराळे असतात, जगाला दोन्ही हाताने भरभरून देत असतात, अनेकांचे त्याच्यामध्ये प्राणही गेलेले आहेत. आपल्याकडे विज्ञान म्हणजे लगेच विज्ञान म्हटलं की आमच्याकडे रॉकेट सुटतं. रॉकेट नाही सुटत, फक्त अनेक गोष्टींचे शोध लागलेले असतात. मग त्याच्यामध्ये तुमचा तेलाचा शोधापासून त्या अनेक गोष्टींचे शोध असतात. तुमचं चाक कसं चालतं, मग तो काय तो तुमचा लाकडाचा हे कसा खाली आला, मग तो कसा वळवळत खाली गेला, हिरत कसा खाली गेला, मग त्याच्यातनं चाकाचा शोध कसा लागला, या ओढक्यामधनं कशा कशा गोष्टी एकेकाला काय काय सुचत गेलं, ज्याच्यातनं आपण काय विचार करतो आणि आपल्या हातामध्ये पदरामध्ये काय काय गोष्टी पडलेल्या आहेत या युगामध्ये, या सगळ्या गोष्टींचं भान मला असं वाटतं आपण या शास्त्रज्ञांचे आभार मानले पाहिजे, ज्यांनी हे शोध लावले त्यांचे आभार मानले पाहिजेत. माझी या माता भगिनींना सगळ्यांना विनंती आहे की आज ही सगळी मुलं ज्या उत्साहामध्ये इकडे आलेली आहेत, ज्या उत्साहामध्ये त्यांनी आज जल्लोष साजरा केला, त्यांना काय काय पारितोषिकं मिळाली म्हणून, या मुलांकडे बारकाईने लक्ष ठेवा की नक्की याचा कल कशात आहे, हा काय विचार करतोय, कोणत्या प्रकारची गोष्ट बोलतोय. या जर गोष्टींचा विचार तुम्ही जर केलात आणि त्याला जर समजा त्या प्रकारचं प्रोत्साहन तुम्ही दिलं, तर मला असं वाटतं जोशी सर जे म्हणतायत की त्या प्रकारचे अनेक शास्त्रज्ञ, अनेक शोध लावणारी माणसं, मुलं या भारतामध्ये जन्माला येतील. आज मी खरं तर माझा काही विषय नाही, कारण मी काही एक काही ठराविक संपादक असतात, ठराविक काही राजकीय पुढारी असतात जे सकाळपासून चॅनलवरती बोलायला लागतात, अनेक गोष्टी बोलत असतात आणि त्यांना सगळ्यांना असं वाटत असतं की त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं, काही कळत नसतं, पण कॅमेरा समोर आला की बोलायला लागतं. तर त्याच्यामुळे मला काही सगळ्यातलं सगळं समजत नाही. शास्त्र विज्ञान या सगळ्या गोष्टींचे सगळे पंडित इकडे बसलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासमोर मी बोलणं हे काही योग्य होणार नाही. पण मला खास करून मला संजयला धन्यवाद द्यायचे आहेत, त्याच्या सगळ्या टीमला धन्यवाद द्यायचे आहेत. संजय नाईक आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम आज आखला. आज या सगळ्या गोष्टींची चर्चा घराघरामध्ये होणार आणि मला असं वाटतं पुढच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारचं प्रदर्शन भरवलं जाईल त्यावेळेला ही जागा तुम्हाला पुरणार नाही, यापेक्षा मोठी जागा तुम्हाला लागेल. कारण पालकांना कळलेलं असेल की आता कशा प्रकारचं आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा प्रकारचे उत्तम उत्तमातले उत्तम कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या हातून घडो अशी फक्त मी एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी संजय नाईक आणि त्याचे सगळे कोण टीम मेंबर कोण कोण आहेत बोलवा सगळ्यांना वरती व्यासपीठावरती, करतो बाळा नांदगाव खरं तर मला सांगायचं आहे बाळाजी हे असले कार्यक्रम बरं का बाळाजी, हे असले बाळा हे असले कार्यक्रम मुंबईमधल्या पुण्यामधल्या ठाण्यामधल्या सगळ्या आपल्या विभागा विभागामध्ये झाले पाहिजेत. आज तुमच्या सर्वांच्या वतीने मी माझ्या वतीने मी संजय नाईक त्याच्या सर्व सहकाऱ्यांचा मी आभार मानतो आणि त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. मला आपण इथे बोलवलं त्याबद्दलही धन्यवाद देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.